हरी ओम श्री राम अंबज्ञा। मी नेतावीरा शेट्टे, आसनगाव उपासना केंद्र। 2003 सालापासून मी बापूंच्या उपासना केंद्रामध्ये जात आहे। बापूंचे मला अनेक अनुभव आले। मी जवळजवळ बापूंचं आज 16 वर्ष म्हणजे बापूंच्या सान्निध्यात आहे, पण 12 वर्ष झाली तरी माझे मिस्टर काय बापू परिवारात नव्हते। ते मला कुठलंही मी घरी जरी पादुका पूजन केलं, कुठलं बापूंनी जे सांगितलेलं ते केलं की ते विरोध नाही करायचे, पण बापूंच्या घरी पादुका आल्या का कधी पाया पडायचे नाही, चिडचिड करायचे। पादुका पूजन म्हटलं की आधल्यापासूनच माझ्याशी कटकट करायचे। तरी मी सर्व गोष्टीला सामोरे जाऊन पादुका पूजन हे करायची, श्रावण महिन्यातलं किंवा इच्छा झाल्यावर की माझ्या घरात बापू आले म्हणजे मला त्यांची पादुका पूजन करता येईल व त्यांच्या भक्ती मध्ये रमता येईल। पण ह्यांचा प्रत्येक वेळ मला विरोधच असायचा, खूप टेन्शनमध्ये। तरी मी म्हणायची जाऊ दे बापू आपल्याकडे आलेत ना, आपण ह्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं आणि आपण आपल्या भक्तिमय कार्यक्रमामध्ये रमत राहायचं। असं जवळजवळ मी 12 वर्ष सहन केलं। मिस्टरांकडे पादुका पूजनासाठी जे काही थोडंफार लागेल खर्च तेही मी मागत नसायची, की मला त्यांचा विरोध व्हायचा की ना कशाला पाहिजे, काय गरज आहे, काय आहे, आपले देव आहेत ना, काय आहे असं नेहमी। पण मला मी स्वतःचे पैसे घर खर्चातले साठवून वगैरे सर्व कार्यक्रमामध्ये वगैरे सगळं अटेंड करायची, कधी त्यांच्यापुढे हात पसरला नाही। पण मग बापूंनी श्रावण महिन्यातली रणप्रपत्ती करायला सांगितली, मला खूप वाटायचं सगळ्यांचे मिस्टर आता रणप्रपत्ती करणार श्रावणातली, पण माझे मिस्टर करणार नाही, माझे मिस्टर केंद्रात येत नाही, मी जर काय सांगितलं बापूंबद्दल तर ते ऐकत नाही असं मला खूप वाटायचं। मी बापूंजवळ कधी कधी खूप रडायची, बापू मी एवढं सगळं करते, मला तू सर्व प्राप्त करून देशील, पण शेवटी माझा तो अर्थांग आहे, म्हणजे मला तर तू सर्व देणारच आहे, पण तो पण एक भक्तिमार्गात आला तर माझ्याबरोबर तो पण त्या माझ्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्याला पण सर्व पुण्य मिळेल। मी एकटे पुण्य घेऊन काय करू, तुम्ही तर नेहमी म्हणता की प्रत्येकाचं पुण्य आणि पाप हे वेगवेगळं असलं जरी नवरा बायको असले तरी, पण मला हे नेहमी खटकत असायचं। मग मी असंच एक दिवशी असंच प्रमुख सेवकांना म्हटलं की सर्व प्रपत्ती करतील, माझे मिस्टरच करणार नाही। मग ते बोलले तुम्ही कशाला घाबरता, बापू आहे, बापूंना सांगा तुम्ही, बघा बापू तयार करून घेतील तुमच्याकडनं, प्रपत्ती करून घेतील त्यांच्याकडनं। आणि मी सहजच असंच बोली अहो उद्या ना श्रावण महिन्यातली प्रपत्ती करायची तुम्हाला पुरुषांची, आम्ही तर आमच्या संक्रांतीचं सगळं करतो, पण तुम्ही पण केलं पाहिजे, तुम्ही पण माझ्याबरोबर राहिलं पाहिजे आणि तुम्ही पण माझ्याबरोबर पुण्याच्या साठात राहिलं पाहिजे, मला दुसरं काय माहिती नाही। आणि इतकं मला बापूंनी बळ दिलं की मी त्यांच्या प्रत्येक विरोधाला म्हणजे टकराव करत आली आणि म्हटलं नाही तुम्हाला करायचंच आहे। मी सर्व तयारी केली, सर्व फुलं वगैरे सर्व हे केली, मांडणी वगैरे केली आणि म्हटलं चला आता तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि प्रपत्ती करायची आहे। आणि खरंच मी बापूंनी एवढी सुंदर त्यांच्याकडनं प्रपत्ती करून घेतली की मी सुद्धा एक टक त्यांना बघत राहील। कधी त्यांनी गुरुमंत्र सुद्धा बोलले नव्हते ते अजूनपर्यंत, पण गुरुमंत्र एवढं सुंदर बोलला आणि आता जेवढ्या प्रपत्त्या होत्या ते मला न सांगता ते अगोदर करतात। आणि बापूंचे समजा आम्ही गुरुक्षेत्रमला जातो तर गुरुक्षेत्रमला ते माझ्याबरोबर असतात, हरी गुरु रामला जर दिंडी सेवा असली तेव्हाही असतात। म्हणजे बापूंनी माझा जो संसारात एक विरोध होता तो कायमचा घालवून, आणि आता तर महादुर्गेश्वरीची प्रपत्ती तर केंद्रात करायची होती, एरवी घरात मी सगळं करायचे ते, पण केंद्रात येते का नाही, महादुर्गेश्वर प्रपत्ती केंद्रात करायची, आता हे काय करू, मला नुसतं संध्याकाळपर्यंत टेन्शन। म्हटलं बापू तुम्हीच करून घेणार आहेत ना, तुम्हीच त्यांना केंद्रात आणणार आहेत, मी कोण आणणारी नाही आहे आणि तूच सर्व करून घेणार आहे, मी फक्त निमित्त आहे। तरी सुद्धा ते नाही बोलत होते, मी नाही आहेत केंद्रात, घरी काय करायचं आहे ना मी करीन, पण केंद्रात मी येणार नाही। मी म्हटलं नाही तुम्हाला केंद्रातच यायला लागेल, एवढं मला बळ। खरंच बापू खरंच ह्या वीरा नाव हे बापूंनी का दिलं ह्याचं मला महत्व आज कळलं, एवढं मला बळ आलं। म्हटलं नाही माझ्या बरोबर त्यांना घेऊन गेली, संपूर्ण महादुर्गेश्वरीची प्रपत्ती त्यांच्याकडनं त्यांनी केली, एवढं काही नाही विरोध, इतकं ती पण प्रपत्ती बापूंनी सुंदर करून घेतली। अशा प्रकारे ते पण माझ्याबरोबर बापूंच्या प्रत्येक भक्तिमय कार्यक्रमात माझ्याबरोबर राहतात, पादुका पूजन सुद्धा
जे कधी बापूंच्या पाया पडत नव्हते, कधी बापूंच्या फोटोकडे बघत नव्हते, आता सकाळी उठले का पहिला आपल्या मोठ्या आईचं दर्शन घेतात, बापूंच्या पाया पडतात. मला सांगायची गरज लागत नाही की तुम्ही पादुका पूजन आहे तर पाया पडाल का, नाही स्वतः साष्टांग नमस्कार घालतात. इवन माझ्या बरोबर त्यांनी स्वतः आम्ही दोघांनी मिळून पादुका पूजन पण करून घेतलं. खरंच हा बापूंकडे अशक्य अशी ह्या जगात कुठली गोष्ट नाही, नाहीच. बापू सगळं शक्य करू शकतो आणि तो करतोच, करतो म्हणजे करतोच 108%. हरिओम श्रीराम अंबज्ञा.